नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर आपण सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आताच्या क्षणाचे सर्वात मोठे आणि महत्वाची बातमी राज्यात धडाकेबाज निर्णय बघा राज्यामध्ये संपूर्ण बंद या संदर्भात मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे नव्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाचा आणि धडाकेबाज निर्णय घेण्यात आला आहे आणि या संदर्भात तातडीनं आदेश सुद्धा देण्यात आले आहे तर याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनल वर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या च्या सबस्क्राईब वर क्लिक करून समोरील बेल वर सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुम्हाला सर्वात अगोदर आणि दररोज बघायला मिळतील तर चला काय ह्या बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रामध्ये नव्या कोरोनाचा धुमाकूळ वाढलेला आहे अत्यंत महत्त्वाचा निर्णय बघा तातडीनं आधीसुद्धा देण्यात आले आहे सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्र बंद याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर जाणून घेऊया संपूर्ण महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रामध्ये नवा कोरोना वाढला दिले तातडीनं आदेश राज्यामध्ये संपूर्ण बंद बघा ब्रिटनमध्ये नवा कोरोना आढळून आल्यानंतर सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता पंचवीस नोव्हेंबर पासून हिंदुस्थानामध्ये परतलेल्या प्रत्येक प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यापैकी महाराष्ट्रात सोळा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे बघा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अकराशे बावीस जणांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यात नागपूरमधील चार मुंबई आणि ठाण्यातील तीन पुण्यातील दोन तर नांदेड नगर संभाजीनगर आणि रायगड येथील प्रत्येकी एका प्रवाशाचा समावेश आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये सोमवारपासून संपूर्ण बंद बघा महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने नव्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी ब्रिटनमधील विमाने थांबवणे तेथून आलेल्यांना क्वारंटाईन करणे हे उपाय समजू शकतात युरोपने ते योजले पण युरोपप्रमाणे संसर्गग्रस्त भागामध्ये लॉकडाऊन न करता फक्त रात्रीच्या संचारबंदी सारखे काम चलाव उपाय योजनेतून ठाकरे सरकार काय साधणार हे तज्ञांना कळत नाही महाराष्ट्रातील शहरांमध्ये दिवसात जनजीवन नेहमीच्या गर्दीने सुरू असताना फक्त रात्री संचारबंदी लादून संसर्ग रोखला जाईल का असे समज शास्त्राला धरून नाही दिवसा अमेरिकेसारखे वागायचे आणि रात्री युरोपचा मार्ग धरायचा असे विचित्र धोरण राबवले जात आहे त्यापेक्षा एकतीस डिसेंबरच्या आधीचे दोन दिवस उत्सवी कार्यक्रमावर बंदी घालावी म्हणजेच सोमवारपासून संपूर्ण राज्यामध्ये बंद करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे